ठाकरे पक्षाच्या युवा सेनेनं अभाविपचा दारुण पराभव करत सर्व 10 च्या 10 जागा जिंकल्यात. राखीव प्रवर्गातल्या 5ही जागा युवा सेनेनं जिंकल्यात. 5ही उमेदवारांनी सुमारे 4000 मतांनी विजय मिळवत अभाविपचा दारुण पराभव केला. तसंच खुल्या प्रवर्गातल्या सर्व 5 जागांवर युवा सेनेचा झेंडा फडकला. तर मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये युवा सेनेनं दमदार विजय मिळवल्याचं पाहायला मिळतंय. युवा सेनेनं अभाविपचा दारुण पराभव करत सर्व 10 जागा जिंकल्यात. राखीव प्रवर्गातल्या 5ही जागा सुद्धा युवा सेनेनंच जिंकल्यात. 5ही उमेदवारांनी सुमारे 4000 मतांनी विजय मिळवला. दरम्यान सिनेट निवडणुकीमध्ये युवा सेनेचे कोणते उमेदवार विजय झाले ते पाहूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर महिला गटातून युवा सेनेच्या स्नेहा गवळी यांनी एबीव्हीपीच्या रेणुका ठाकूर यांना धूळ चारली. तर एससी गटातून युवा सेनेच्या शीतल देवरुखकर शेठ यांनी राजेंद्र सायगावकर यांना मात दिली आणि 5489 मतं मिळवली. तर ओबीसी प्रवर्गातून युवा सेनेचे मयूर पांचाळ विजयी झाले. त्यांनी राकेश भुजबळ यांचा पराभव केला. 5350 मतं त्यांनी मिळवली. एसटीतून धनराज कोहचडे यांनी एबीव्हीपीच्या निशा सावरा यांना हरवले. एसटी प्रवर्गातून त्यांनी 5247 मतं मिळवले. निशा सावरा या माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या कन्या आहेत. तर एनटीमधून शशिकांत झोरे यांनी अजिंक्य जाधव यांना आसमान दाखवलं. त्यांना 5170 मतं मिळाली. तर खुल्या प्रवर्गातल्या 5 पैकी 4 जागांवर युवा सेनेचे उमेदवार विजयी झालेत. प्रदीप सावंत यांना 1338 मतं मिळाली. त्यांनी मिलिंद साटम यांचा पराभव केला.